नमस्कार, मी मानसी जोशी. सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काच्या चॅनलला ऑनलाईन माडाला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. त्यांनी एक वक्तव्य केलंय, भाजपच्या विरोधात बोललं तर माझ्या घरावरही उद्या छापा पडेल असं वक्तव्य केलंय. काय वाटतं एकंदरीत आपल्याला ईडीच्या कारवाया ज्या सुरू आहेत त्या संदर्भात? आपण जर पाहिलं असेल तर मला वाटतं भाजपच्याच नेत्यांनी त्यांना घरचा आहेर दिला आहे. हर्षवर्धन पाटील असतील तर भाजपचे खासदार संजय पाटील असतील, त्यांनीच सांगितले की आम्ही भाजपमध्ये आल्यापासून आम्हाला झोप लागते, आमच्यावर धाड पडत नाही. आता याच्यापेक्षा दुसरं उदाहरण काय कोणी द्यायचं? म्हणजे धाडीचे काय दुःख आहे ते त्यांनीच सांगितले, त्यांनीच पोलपोल केली त्यांच्या पक्षात. कुठेतरी या कारवाई दरम्यान कुठं राजकारण भाजपचं सुरू आहे का सूडबुद्धीचं असं काय वाटतंय? मी ते सांगितलं ना, त्यांच्याच पक्षातल्या नेते मंडळींनी भाजपची पोलपोल केली आहे. आज जर एक जबाबदार नेता जर असं म्हणत असेल की आज भाजपमध्ये असल्यामुळे माझ्या रेडीची धाड फोडू शकत नाही, किंवा एक जबाबदार मंत्री राहिलेला माणूस जर म्हणत असेल की भाजपमध्ये आल्यापासून काही चौकशी नाही, मला सुखाची चौक लागते, याचा अर्थ उघड आहे. आणि मला वाटतं त्यांनी काय भाजपची राजकारण करण्याची काय मानसिकता दाखवून दिली. किरीट सोमे यांचं वारंवार पत्रकार परिषद मधून घेऊन हल्लाबोल चालू आहे महाविकास आघाडीच्या वेगवेगळ्या नेत्यांवर, अजितदादा असतील किंवा हसन मुश्रीफ असतील, त्या संदर्भात काय? आजपर्यंत किरीट सोमे यांनी ज्या ज्या नेत्यांवर आरोप केले त्यापैकी जे नेते भाजपमध्ये गेले त्यांच्यावरती किरीट सोमे अजून काहीही बोलत नाही. मागच्या काळामध्ये नारायण राणेंवरती किरीट सोमय्यांनी आरोप केले होते, आज ते भाजपमध्ये आहेत, त्यांच्या विरोधातल्या आरोपांविषयी किरीट सोमय्य काहीच बोलत नाहीत. असे अनेक नेते आहेत की ज्यांच्या विरोधात एकेकाळी किरीट सोमय्यांनी फार मोठं अकावतांडव केला होता. जसं ते भाजपमध्ये गेले ते सगळ्या गोष्टी संपून गेल्या, म्हणजे बैलगाडी भरून फडणवीस साहेबांनी सिंचन घोटाळ्याचं भांडवल त्या काळामध्ये केलं होतं. नंतर सन्मान्य अजितदादा बरोबर शपथ घेतली आणि आपण पेपरमधूनच वाचलं की क्लीन चिट मिळाली अजितदादानं. आता हे अशा पद्धतीनं भाजपचं राजकारण चाललं आहे काय, मी फार बोलायची गरज नाही. सातत्यानं चर्चा आजही होते विरोधात, विरोधी गटातनं फडणवीस साहेब असतील किंवा काय, सरकार पडण्याची भाषा वारंवार होत आली आतापर्यंतच्या काळामध्ये. कारण की फार मोठ्या प्रमाणावरती काँग्रेस, राष्ट्रवादी, इतर पक्षातून जे इनकमिंग भाजपने त्यांच्या पक्षामध्ये केले, हे नेते मंडळी सुद्धा भाजपची सत्ता येणार या आशेने पक्षामध्ये भाजपमध्ये प्रवेश केला. आज विषय असा झाला आहे की सत्ता येणार म्हणून जे लोक भाजपमध्ये गेले होते त्यांना थोपवून ठेवण्यासाठी आज एक आशा उमेद दाखवण्याचं काम भाजप करतंय की हे लोक परत कुठं विस्कटून जाऊ नये, हे पक्षातच राहावे, म्हणून एक आशा दाखवली जाते की आज ना उद्या पक्ष सरकारी. आगामी निवडणुका होऊ घातल्यात, नगरपंचायत असेल, नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती, याकडे काँग्रेस कसं पाहतंय किंवा तीन चाकाचं सरकार आता कसं त्या हिशोबात कशा निवडणुका होतील? नाही, विषय असा आहे की ज्याला ज्याला आपल्या पक्षाची ताकद वाढवायची, आपल्या पक्षामध्ये आपल्या कार्यकर्त्यांना बळ द्यायचं आणि योग्य कार्यकर्ता जो समाजामध्ये काम करतोय, कष्ट घेतोय, त्या कार्यकर्त्याला त्या ठिकाणी पक्षाच्या माध्यमातून संधी दिली जाणार. स्वबळावर की मग कसं एकत्रित? मी सांगितलं ना तुम्हाला, कार्यकर्ता जिथं कार्यकर्त्याची लढायची क्षमता आहे आणि जिथं कार्यकर्त्याची समाजामध्ये क्रेडिबिलिटी आहे अशा कार्यकर्त्यांच्या पाठीशी पक्ष उभा राहणार. थँक्यू. कारण आज जरी तुम्हाला काय वाटत नसलं तरी आता तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी कमीच केलं पाहिजे. मी नवस म्हणजे एका स्ट्रोक मध्ये जायचं.